अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। ठळक वृत्त। कापूस खरेदीवर जीएसटी अंतर्गत रिझर्व कर लावण्याच्या निषेधार्थ बोदवड शहरातील कॉटन असोसिएशन कडून एक दिवसीय सांकेतिक संप करण्यात आला। या दिवशी बोदवड तालुक्यातील पूर्ण 10 जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी बंद ठेवण्यात आल्या होत्या, त्यामुळे सुमारे 1000 क्विंटल कापसाची खरेदी थांबली होती। शासनाच्या या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ बोदवड तालुक्यातील जिनिंग प्रेसिंग व्यावसायिकांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन सादर केले आहे। नमस्कार, बोदवड शहरामध्ये आज कापूस जिनिंग व्यावसायिक यांनी एक दिवसीय संप उभारलेला आहे। कापूस व्यावसायिक व जिनिंग मालक यांचा हा संप का आहे यासाठी त्यांनी आज तहसीलदार येथे येऊन तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे। याबाबतचं निवेदन मागचं त्यांचा हेतू काय आहे, एक दिवसीय संप त्यांनी का पुकारलेला आहे, याबाबतची माहिती आपण गोपालजी गंगात्री यांच्याकडून घेणार आहोत। साहेब काय म्हणणार, आज तुम्ही हा जो इथं संप केलेला आहे एक दिवसीय आणि हे जे तुम्ही निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना, त्याच्या मागचा तुमचा हेतू काय आहे, उद्देश काय आहे? हा जो आमचा संप आहे हा पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण इंडियामध्ये आहे आणि हा संप असा आहे की कापूस, कच्चा कापूस जो आम्ही खरेदी करतो त्या कापसावर सरकारने GST लावलेला आहे, तर हा GST कोणालाही न परवडणारा आहे आणि तो GST बंद करावा म्हणून आम्ही हा संप पुकारलेला आहे। विविध योजना जे राबवल्या जात आहे महाराष्ट्र शासनाकडून, त्यासाठी तुम्ही उद्योजक तुमच्याकडून करत असता शेतकऱ्यांना, परंतु हा जो नवीन 5% किंवा कर भरण्याचा तुमच्याजवळ जो एक नवीन कर भरण्याचा लाभ राहतो आहे, त्याबाबत तुम्ही तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आज संपूर्ण देशामध्ये तुम्ही एक दिवशी मागण्या जर तुमच्या मान्यने झाल्या तर तुमचं पुढचं नियोजन काय? आमचं पुढचं नियोजन असं आहे की आमचे पुढचे ऑल इंडिया असोसिएशनचे जे आहे ते जे निर्णय घेतील ते आम्ही सर्व मिळून निर्णय घेणार आहे आणि आम्ही मग 20 तारखेनंतर बेमुदत संप, आमच्या जर मागणी 15 तारखे आता नाही झाली मागणी पूर्ण, तर आम्ही 20 तारखेपासून पुढे बेमुदत संपावर जाणार आहे। कापूस खरेदी ही फक्त आजच्या दिवस तुम्ही बंद ठेवलेली आहे, उद्यापासून ही पूर्ववत सुरू होणार का? हो, सुरू होणार, उद्यापासून पूर्ण सुरू होणार, पण 20 तारखेपर्यंत आम्ही सुरू ठेवणार, नंतर नाही झालं आमचं मागणी मान्य तर आम्ही पुढच्या असोसिएशनच्या माध्यमातून जे त्यांचा निर्णय येईल ते आम्ही मान्य करू आणि काम चालू करू। 20 तारखेपर्यंत मदत दिली आहे। आपण ऐकलेलं आहे की शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन कापूस जिनिंग व्यावसायिक यांनी दिलेलं आहे। उद्योजक आपल्या इथे शेतकऱ्यांना संपूर्णपणे मदत करीत असतात, परंतु नवनवीन कर व निर्बंध जे सरकारकडून त्यांच्यावर लादले जात आहेत त्याचा निषेध म्हणून त्यांनी आज इथं संपूर्ण देशामध्ये एक दिवसीय बंद ठेवलेला आहे। हा खरेदी बंद फक्त आजचे दिवस असून उद्यापासून खरेदी पूर्व सुरू होणार आहे, परंतु येणाऱ्या 20 तारखेपर्यंत जर त्यांच्या मागणं मान्य नाही करण्यात आल्या तर संपूर्ण देशामध्ये बेमुदत बंद करण्याचा इशारा कापूस जिनिंग व्यावसायिकांनी इथे दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक पाटील, कॅमेरामन सलमान सजी, अशेक, जेबीएन महाराष्ट्र, बोदवड। मातृपितृ छत्र हरवलेले गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून बोदवड शहरातील आत्मसन्मान फाउंडेशनच्या वतीने एक चहा देशासाठी, गरजू होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे। या उपक्रमासाठी पूर्ण दिवस चहा विक्री करून आलेल्या पैशातून गरीब विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे। बोदवड शहरातील साई कृपा टी स्टॉल, बजरंग केबल नेटवर्क, DL साऊंड सिस्टीम, महावीर कॅटरर्स, सुभाष टेंट हाऊस या सर्वांचेच या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे। नमस्कार, बोदवड शहरामध्ये एक चहा देशासाठी हा एक अभिनव उपक्रम आत्मसन्मान फाउंडेशनतर्फे आज सुरू करण्यात आलेला आहे। गरीब बोदवड विद्यार्थी मातृपितृ छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मदत निधी सहायता म्हणून आत्मसन्मान फाउंडेशन हे गेल्या 4 वर्षापासून कार्यरत आहे। या कार्यामध्ये मोठा महत्त्वाचा वाटा हे विजय पाटील याच्यामध्ये हिरारीने सहभाग घेतात। आज बोदवड शहरामध्ये एक चहा देशासाठी या नावाने हा जो उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे, या उपक्रमामध्ये एक चहा घेऊन जो ही मदत निधी आपल्याला द्यायचा आहे तो मदत निधी एका बॉक्समध्ये टाकून त्यासाठी तो मदत निधी विद्यार्थ्यांसाठी वापरला जाणार आहे। गेल्या 4 वर्षापासून सतत विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम घेऊन येत आहे आत्मसन्मान फाउंडेशन। माझ्यासोबत बोदवड शहरामध्ये आज येथील पाटील साहेब इथे उपस्थित, आपण त्यांना हा विषय विचारूया। पाटील साहेब काय म्हणणार तुम्ही, आज बोदवड शहरामध्ये आत्मसन्मान फाउंडेशनतर्फे आपण नवीन उपक्रम घेऊन येतात, एक चहा देशासाठी हा नेमका उपक्रम काय आहे? देशासाठी हा जो उपक्रम आहे तर याचा स्पष्ट उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लोकांनी या जे शिक्षणाचा उपक्रम जे आहे, गरजू आणि भरपूर विद्यार्थी आहे त्या
शिक्षणासाठी सहाय्य करावं आणि दुसरा आणखी उद्देश असा आहे, जास्तीत जास्त ही संकल्पना आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि एक जनचळवळीचं स्वरूप याला प्राप्त होऊन जास्तीत जास्त गरीब उपकरू द्यावा आणि मदत जावी हा संस्थेच्या मागचा मानस आहे. आपण नेहमी वेगवेगळे उपक्रम घेत असतात संस्थेमार्फत आणि त्यामध्ये आम्ही बघितलेलं आहे की भरपूर विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके गणवेशी सुद्धा वाटप केलेले आहे. आज इथे मदतनिधीचा एक नवीन उपक्रम तुम्ही काढलेला आहे. इथे हा जो तो फंड जमा होत आहे, लोक घरेने भाग घेत आहे स्वतःहून, हा जो फंड इथे जमा येईल हा तुम्ही कसा वापरणार आहात? हा फंड जो आहे, दरवर्षी आपलं एक बजेट असतं, जेवढे विद्यार्थी आपण शिक्षण करतो त्याच्या जवळपास आपण आज दोन जिल्ह्यामध्ये जे बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आपण शिक्षण करतो घेतलेला आहे, तर यांचं वर्षभरात बजेट असतं. त्यासाठी जो निधी लागतो दरवर्षी आपण असे प्रोग्राम आयोजित करू, जसं की आपल्या बरोबर मलकापूर कोटाळा असेल नांदूर असेल अशा शहरामध्ये दुकानामध्ये खूप ठिकाणी आपण डोनेशन बॉक्ससुद्धा ठेवलेले आहे आणि याच्यामध्ये आणखी आपण हा जो कार्यक्रम आहे निमित्त हेच आहे की जास्तीत जास्त लोकांची मदत मिळून या पुढच्या वर्षी येणारा जो खर्च आहे विद्यार्थ्यांचा त्यासाठी यातून सहकार्य व्हावं. काय म्हणतात तुम्हाला अजून तुम्ही व्यक्त केलेला आहे याच्या पुढे तुम्ही अजून काय करू शकता विद्यार्थ्यांसाठी? आणि तुम्ही या शब्दातून बोललेले आहे की विद्यार्थी दत्तक घेणार, नेमके दत्तक कसे घेणार आपण? दत्तक म्हणजे एक स्पेसिफिक वर्ड याला आम्ही वापरला आहे, शैक्षणिक दत्तक. म्हणजे आज असे विद्यार्थी की ज्यांना आजच्या तारखेला जर मदत नाही झाली किंवा येणाऱ्या काळात जर मदत नाही झाली त्यांना शैक्षणिक दत्तक घेणे, म्हणजे शिक्षणासाठी लागणार त्यांना ज्याही गोष्टी वस्तू वगैरे जे काही शाळेमध्ये ज्या गोष्टी लागत होत्या त्या सर्व त्यांना उपलब्ध करून देणे, त्या व्यतिरिक्त त्या भागातील जे सकारात्मक विचारांचे लोक आहेत त्यांचा सहवास या विद्यार्थ्यांना देऊन त्यांना एक जीवनामध्ये एक जी हरवली उमेद आहे ती त्यांना परत मिळून त्यांना त्यांच्या स्वप्नासाठी जे स्वप्न त्यांचे असतील ते अचीव करण्यासाठी त्यांना मदत करतो. काय म्हणता तुम्ही या मदतीसाठी लोकांना कसे आवाहन करणार? मी आवाहन करण्यासाठी थोडक्यामध्ये ज्या दोन चार लाईनी आहेत आमच्या आस्थेच्या काही लाईनी आहेत त्या स्वतःला पण आणि जे आपले व्ह्युअर्स असतील त्यांच्यासाठी पण मी आपल्यासमोर प्रेझेंट करतो. आता तरी उठ आणि डोळे उघड भाऊ, आता तरी उठ आणि डोळे उघड भाऊ, फक्त बोलून आणि निवड देखावा करून नाहीनं चालणार भाऊ, फक्त बोलून आणि निवड देखावा करून नाहीनं चालणार भाऊ. नावप्रसिद्धी सत्तेचे वेळ डोक्यात ठेवून आणि फक्त सल्लाच उधार देऊन नाहीनं जमणार भाऊ, असं करू तसं करू. खूप चर्चा चालते बघा कट्ट्यावर, तर खूप होऊन जातं कधी कधी बसल्या बसल्या की मी असं करेल मी तसं करेल, असं करू तसं करू, असं करू तसं करू दे सोडून तू एकतरी काम हाती घे ना भाऊ, वेळ चालली निघून आता तरी उठ आणि डोळे उघड भाऊ. मी माझं माझं मी मला मला, मी माझं माझं मी मला मला, कुठवर करशील सांग माणसा, थोडा स्वतःचा स्वार्थ सोडून दुसऱ्यांसाठी एकतरी पाऊल पुढे टाक ना भाऊ, वेळ चालली निघून आता तरी उठ आणि डोळे उघड भाऊ. जयंती वाढदिवस खूप महत्त्वाचं मेसेज, जयंती वाढदिवस आणि स्वतःचं व्यसन 1 डिसेंबर जवळच आहे, जयंती वाढदिवस आणि स्वतःचं व्यसन यावरील अतिरिक्त खर्च टाळून थोडी वंचितांनाही मदत कर ना भाऊ, वेळ चालली निघून आता तरी येऊन डोळे उघड. धन्यवाद सर, तुम्ही आता हा एक महत्त्वाचा संदेश दिला लोकांसाठी आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्याचं विद्यार्थ्यांना उभं राहण्यासाठी एक मनोबल आणि त्यांचं धैर्य वाढवं यासाठी तुम्ही मदत निधी करत आहात. नक्कीच तुमच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा आहे आमच्या चॅनलतर्फे आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त भरीव करून आज आपण जर बघितलं तर प्रत्येक विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जात असताना एक नवीन स्वप्न आपल्या पुराशी घेऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये वावरत असतो. कोणाचं स्वप्न असतं मला PSI व्हायचं आहे, कोणाचं स्वप्न असतं मला डॉक्टर व्हायचं आहे, कोणाचं इंजिनियर व्हायचं आहे, परंतु ते स्वप्न सत्यामध्ये उतरत नाही, काहीतरी अडचणी येत असतात, पारिवारिक अडचणी, पैशाच्या अडचणी, आणि या अडचणींना झुगारून त्यांचं यश प्राप्त व्हावं यासाठी मी हा जो उपक्रम सुधारलेला आहे नक्कीच त्यामध्ये तुम्हाला भरपूर यश मिळेल असंही आम्ही आमच्यातर्फे आज इथं आशीर्वाद तुम्हाला देऊ इच्छितो. मित्रांनो, आपण बघितलेलं आहे की जर आपलं स्वतःचं स्वप्न सत्यामध्ये उतरवायचं असेल तर नक्कीच त्या स्वप्न सत्यामध्ये उतरायचं. तुम्ही एक स्वप्न नाही सर्वांनी बघितलेलं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, पोलीस व्हायचं आहे, परंतु ते स्वप्न बघत असताना शिक्षणामध्ये खूप अडचणी आल्या असतील, त्या अडचणीच्यामध्ये आपण जाताना शिक्षण अर्धवत सोडून आपण काम धंद्याला लागलो असतो, परंतु जर तुम्हाला स्वप्न सत्यामध्ये उतरवायचं आहे ते स्वप्न सत्यामध्ये उतरण्यासाठी आत्मसन्मान फाउंडेशन हा एक चांगला ध्येय आहे, चांगला मार्ग आहे. या मार्गामध्ये आपण मदत करून नक्कीच आपलं स्वप्न दुसऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्वतःत उतरून ते प्रत्यक्षपणे बघू शकतो. आपण जर इथं बघितलं तर आत्मसन्मान फाउंडेशनने हा जो इथं चहाचा जोर सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये मदत निधी भरभरून जमा होतो आहे आणि ह्या मदत निधीमध्ये इथं मदत म्हणून वडोळ शहरातील काही लोक इथं उपस्थित आहे. साहेब, काय म्हणणार तुम्ही आज इथे हा जो विजय पाटील यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमाला? काय शक्यतो म्हणजे असं ग्रहण मार्ग विद्यार्थी ना त्यांच्याकडून आहे, तासापर्यंत आतापर्यंत 30 विद्यार्थी दत्तक घेतले, 30 विद्यार्थी
आणि त्या सर्व सर्जे सर्व सभासद जे आहे या संस्थेमधील ते सर्व यांचा खर्च जबाबदारी पार पाडत आहे. म्हणजे ग्रहण भागातले भरपूर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फास्ट उपक्रम आहे आणि ज्या लोकांना आतापर्यंत बाबा शिक्षणापासून वंचित आहे ज्यांना काही समजत नाही बा ते सर्व जबाबदारी या संस्थेने घेतलेली आहे. अच्छा, काय म्हणताय तुम्हाला की या प्रकारच्या लोकांनी कितपर्यंत मदत करावी या कार्यक्रमात? जे आपलं जे उच्च शिक्षित लोक आहे चांगले पत्रून पडण्यासाठी व्हा, जे तरुण मुलांसाठी शिक्षण आहे यापासून कसं ज्या मुलांना जास्त आवश्यकता आहे व्हा, कर्पजाला शिक्षणाची गरज आहे, काही गण भागातील विद्यार्थी व त्यांना काही नॉलेज नाही तर जे भरपूर पाहिजे आणि यात म्हणजे विद्यार्थी लोक येतात त्यांनी डबे बॉक्स करून वापरायचे असतील तर पैसे जास्त वापर. धन्यवाद सर. आपण इथं बघितलेलं आहे की एक महत्त्वाचा मेसेज दिलेला आहे. आम्ही काय म्हणतात सर, हा जो उपक्रम तुम्ही सुरू केला आहे या उपक्रमात तुमचं काय म्हणतं? उपक्रम आम्ही मलकापूरला म्हणजे करणार आहोत. तसं त्या उपक्रमाबद्दल माहिती देण्याचं का असं की संस्थेला काही जे लोकवर्गीनी जी म्हणतो आपण ते संस्थेमध्ये समजा मुलांना डोनेट करता येईल आणि ते शिक्षण स्वरूपाच्या पद्धतीने त्यांना देता येईल. हा उपक्रम असा आहे की याच्यात कमी याच्यामध्ये आपण भरपूर काही सांगून जातो आणि प्रत्येक लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. जे सर्वसाधारण लोक आहेत की जे सामान्यपणे जीवन जगतात त्यांच्यापर्यंत आपलं संस्था जी आत्मसन्मान फाउंडेशन हे त्यांच्यापर्यंत पोचली जाऊ शकते आणि छोटा छोटा उपक्रम घेण्यात येईल. नक्कीच मित्रांनो, आज या ठिकाणी हा जो उपक्रम घेण्यात येतो या उपक्रमामध्ये इथे स्टॉल असो चहा असो, इथे जी चहा देण्यात आलेली ही चहासुद्धा अनिल चहावाले साईकृष्णा टी स्टॉल यांच्यामार्फत या संस्थेला पुरवण्यात येत आहे. व इथं जमा होणारा निधी हा विद्यार्थ्यांसाठी जावा हा सुद्धा अनिल चहावाले यांचा हेतू आहे. काय म्हणता येईल हा जो इथं तुम्ही उपक्रम राबवत आहात आणि लोकांनी यामध्ये किती सहभाग घ्यावा असं तुम्हाला वाटतं? आम्हाला तर नेमकं आतापर्यंत सहभाग जे घेतलेला आहे ज्यांनी म्हणजे चहावाले साईकृष्णावाले त्यांच्याकडून भरपूर सारी मदत आली, मंडपवाले वगैरे किंवा इतर काही पाण्याची सुविधा वगैरे आणि लोकांचं कोऑपरेट म्हणजे पण खूपच म्हणजे जास्त आम्हाला संपर्क भेटत आहे आणि स्वतः कॉन्टॅक्ट करून लोकं सांगते की आम्ही तुमच्या फाउंडेशनला म्हणजे इच्छुक आहे जोडण्यासाठी आणि मदत पण करण्यासाठी खूप इच्छुक आहे. तर मला वाटते जास्तीत जास्त लोकांनी याच्यासाठी जोडण्याचा प्रयत्न करावा. अशी एक मेसेज देता येईल का तुम्हाला की जेव्हा आपण एक स्वप्न पत्र म्हणजे स्वप्न सत्यामध्ये उतरण्यासाठी नक्कीच शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या अडचणी येतात आणि आपलं स्वप्न सत्यामध्ये उतरू शकत नाही, परंतु आज आत्मसन्मान फाउंडेशनने हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे या उपक्रमामार्फत तुम्हाला असं वाटतं का की तुमचं जे स्वप्न आहे ते नक्कीच कोणत्या तरी विद्यार्थ्याच्या रूपाने अवतरित व्हावं? हो, असं तर नक्कीच वाटणारच आणि आतापर्यंत आम्ही केलेलं पण आहे. आम्ही जवळपास 50 विद्यार्थ्यांना दत्तक घेतलेलं आहे आणि त्यांच्यासाठी जे उपक्रम वगैरे म्हणजे आता त्यांना लागणारी जो खर्च आहे एज्युकेशनसाठी आणि जवळपास आपल्या बोधवडमध्ये वगैरे क्षेत्रामध्ये वगैरे भरपूर तुम्ही बघू शकतात की अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कधी कधी कोणाचे आईवडील नसतात आणि वडील वारलेले असतात, आई कामावर वगैरे जाते किंवा मुलगा इच्छुक असतो शिकण्यासाठी परंतु तो पैशामुळे हरत असतो. तर या गोष्टीसाठी आपण पुढे पुढाकार घ्यावा असं मला प्रत्येकाने वाटते की सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि सर्व जास्तीत जास्त आपण लोकांना गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी अशी विनंती सर्वांना एक विनंती केलेली आहे. गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नाही आपलं स्वप्न सत्यात जर उतरवायचं असेल तर आत्मसन्मान फाउंडेशनशी जुळून इथे मदत करून नक्कीच आपल्या स्वप्नांना सत्यामध्ये उतरण्यासाठी आपण गरीब बहुत गरीब विद्यार्थ्यांना मदत करू शकतात असं आवाहन आत्मसन्मान फाउंडेशनचे संचालक त्यांचे मित्र सहकार्यांनी केलेले आहे. जर्नलिस्ट दीपक पाटील, कॅमेरामन धर्मांचा जिया शेख, जेबीएन महाराष्ट्र, बुधवार. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.